श्वेता तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत, मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरून सेना भाजपमध्ये जुंपलेली आहे आणि ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर भाजपचे आशिष शेलार यांनी शिवसेनेवरती टीका केली। त्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजपचं हे बेगडी मुंबई प्रेम असून ममता बॅनर्जी मुंबईमध्ये आल्या तर भाजपला पोटशूळ का उठला, मग गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईमध्ये आले त्याचं काय, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। त्यामुळे आता पुन्हा शिवसेना आणि भाजप आमने सामने आले ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर। तर संजय राऊत यांनी काय ट्विट केलंय ते देखील आपण पाहूयात। आशिष शेलार यांच्या वक्तव्यानंतर ते म्हणतायत ट्विटमध्ये भाजपचं बेगडी मुंबई प्रेम। ममता बॅनर्जी मुंबईमध्ये उद्योगपतींना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला, म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आले आहेत। आज व्हायब्रंट गुजरातसाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्ध मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत। मुंबईत त्यांचा रोड शो होतोय आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून, असा पलटवार ट्विटरवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या वक्तव्यावरून। दरम्यान आशिष शेलार यांनी ममता बॅनर्जींच्या भेटीवरून आधी काय टीका केली होती ते देखील ऐकूयात। आमच्या मनामध्ये आज शंका आहे की स्वतः ममता बॅनर्जी इथे समिटसाठी आले आहेत, त्या इकडच्या व्यावसायिकांना, रोजगार निर्मात्यांना, इंडस्ट्रियलिस्टना बंगालला घेऊन जाण्यासाठी आले आहेत। स्वागताला आमचा विरोध नाही, या देशामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे याला आमचा विरोध नाही, पण पोटात आणि ओटात वेगळं याचं कारण स्वतः शिवसेना सत्ताधारी पक्ष एक सरकारमधला पक्ष इथले रोजगार पळवून न्यायला मदत करते ममता बॅनर्जी यांना, त्या मागणी आणि विनंती करतायत हे ठीक, पण गुप्त बैठका घेऊन राज्य शिष्टाचार मंत्री महाराष्ट्रातना रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज, कारखाने हे बंगालमध्ये जायला मदत करतायत आणि गपचूप चालू आहे। कारण काय बरं, तुमच्या चर्चा झाली का हे तर सांगा। मला असं वाटतं या सगळ्या घटना ज्या आहेत दुर्दैवाने बंगालची जनताही त्रस्त आहे। आता हे दोन्ही म्हणून बंगाल आणि महाराष्ट्र दोनांनाही अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे। तुमच्याकडे आलेल्या टाटांना तुम्ही त्या ठिकाणी पिटाळून लावलं, त्या आमच्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या देशाच्या टाटांचा अपमान केलात, त्या टाटांच्या अपमानानंतर इथली शिवसेना त्यांना पायघडा घालते आणि मग सांगतायत आम्हाला महाराष्ट्र द्रोह कोणी केला। या गुप्त बैठकीत कटकारस्थान झालंय, ते हिंसाचाराचं आहे, ते रोजगार पळवण्याचं आहे, ते कारखाने पळवण्याचं आहे आणि या ठिकाणी दहशती पसरवण्याचा आहे का, हाच आमचा आरोप आहे। या संदर्भात आपण आणखी बोलूयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। प्रणाली, भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा जुंपली आहे कशावरून, तर पश्चिम बंगाल आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरून हे निमित्त झालंय, काय सविस्तर सांगाल? श्वेता, आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन पटेल हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। आज त्यांचा जो दिवसभराचा दौरा आहे त्यात बहुतेक हे उद्योगपतींना भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं या स्वरूपाचं आहे। याच्यामध्ये काही राजकीय भेट तुर्तास तरी त्यांचा जो शेड्यूल आपल्याला आलेला आहे त्याच्यामध्ये दिसून येत नाही। अगदी या उलट आपण जर बघितलं तर ममता दीदी जेव्हा मुंबईत आल्या तेव्हा पहिल्या दिवसापासून कालपर्यंत त्यांच्या 3 दिवसाच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्या 2 राजकीय बैठका झाल्यात आणि 1 व्यावसायिक बैठक अशी झाली। मुळात जर आपण बघितलं तर भाजपचा आक्षेप ममता दीदी या मुंबईमध्ये उद्योगपतींशी संवाद साधतायत याला नाहीच आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की देशामध्ये रोजगार निर्मिती व्हावी हे चांगलंच आहे, परंतु राज्यातल्या राजकीय पक्षांनी त्यासाठी पायघड्या घालाव्या हे चुकीचं आहे असं त्यांचा एकूण बोलण्याचा रोख होता। आणि आज जर आपण बघितलं तर भूपेन पटेल यांच्या ज्या एकूण दौरा आहे त्याच्यामध्ये एकही अशा स्वरूपाची भेट नाही, त्यामुळे एकूणच हा रोख जो आहे तो ममता दीदींच्या ज्या राजकीय बैठका झाल्या
त्या बैठकांकडे आहे हे स्पष्टपणे इंगित करणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे काल शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यावर ज्या पद्धतीनं उघडपणे या त्या बैठकीचा गोषवारा दिला देण्यात आला तसा गोषवारा हा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर देण्यात आलेला नाही यावरही त्यांनी आक्षेप घेतलाय म्हणून ते त्याला गुप्त बैठक असं म्हणतात. दुसरं आज आपण जर बघितलं तर काल आशिष शेलार जे काही बोलले त्यावर आज संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि ते म्हणाले आहेत की जेव्हा आज गुजरातचे मुख्यमंत्री इथे येत आहेत ते उद्योगपतींशी चर्चा करणार आहे आणि ते महाराष्ट्रातले उद्योग पळवून नेणार आहेत आणि महाराष्ट्राच्या भरोशावर व्हायब्रंट गुजरात करतायत तर तेव्हा भाजपचा आक्षेप का नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. त्यावर आज नक्कीच भाजपच्या कडून काहीतरी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा दोन वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येतात तेव्हा त्यांना महाविकास आघाडी सरकार कशा पद्धतीनं ट्रीट करते हे सुद्धा यामध्ये बघावं लागणार आहे. ममता दिदींशी महाविकास आघाडीचं जे वर्तन होतं त्यांचं जे स्वागत आगत स्वागत करण्यात आलं होतं ते वेगळं आणि आज जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री येथे येत आहेत प्रणाली थोडासा थांबवते. भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत सध्या फोनलाईन वरती आहेत. अतुलजी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आजचं जर संजय राऊतांचं ट्विट जर तुम्ही पाहिलं असेल तर भाजपचं हे बेगडी मुंबई प्रेम असल्याचं त्यांनी म्हटलंय. नाही भाजपचं मुंबई बेगडी प्रेम नाहीये. संजय राऊतांचं बेगडी हिंदुत्ववादी प्रेम आणि शिवसेनेचं सुद्धा बेगडी मुंबई प्रेम आहे. ममता बॅनर्जी इथे येतात त्या सांगतात की इथले उद्योगधंदे मी तिकडे घेऊन जाणार आहे आणि त्यांचं हे स्वागत करतात राष्ट्रगीताचा अपमान करतात त्याच्यावर शिवसेना काही बोलायला तयार नाही. आणि त्यामुळे खरं तर ही परंपराच आहे की मुंबई राज्या देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे राज्या देशातल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात. पण जर का गुजरातचे मुख्यमंत्री आले तर मात्र भाजपवर टीका करायची आणि मग ममता बॅनर्जींचं ज्या अधिकृतपणे हे येऊन सांगताय की मी इथल्या उद्योगपतींना आव्हान करायला आलेली आहे की तुम्ही चला पश्चिम बंगालमध्ये मग तेव्हा शिवसेनेचा मराठी बाणा महाराष्ट्राचा बाणा कुठे जातो. आणि त्यामुळे ममता बॅनर्जींच्या भेटीच्या स्वागतामुळे शिवसेना पूर्ण उघडी पडलेली आहे आणि त्याच्यामुळेच संजय राऊतांनी बूड बीड असले घाणेरडे शब्द वापरून त्या ठिकाणी ट्विट केलेला आहे. त्यामुळे संजय राऊतांना म्हणावं तुमचं हिंदुत्व आणि तुमचं मुंबई प्रेम हे सगळं बेगडी आहे ते निवडणुकीपुरतं आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवलं. बरं, जर ममता बॅनर्जी मुंबईमध्ये उद्योगपतींना भेटायला आल्या म्हणून भाजपला पोटशू उठला मग आज गुजरातचे मुख्यमंत्री अर्ध मंत्रिमंडळ घेऊन आले त्याचं काय असं देखील विचारले त्यांनी. नाही, पहिला मुद्दा तर असा आहे की योगी आदित्यनाथ जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांची पाकीट मार अशी संभावना कोणी केली ती दैनिक सामन्यामधनं आणि सुभाष देसाईंनी केली. आमचा मुद्दा एवढाच आहे तुम्ही जर का एका मुख्यमंत्र्याच्या भेटीला विरोध करता तर मग दुसऱ्या मुख्यमंत्र्याच्या भेटीचं स्वागत कसं करता. हा मुद्दा आहे त्यातला. हा शिवसेनेचा जो दुटप्पीपणा आहे आणि ढोंगीपणा आहे हा उघडकीला या निमित्ताने आलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबई ही आर्थिक राजधानी अख्ख्या देशाची आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे वर्षानुवर्ष देशातले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येत असतात आणि ते आव्हान करत असतात. पण त्याचं राजकारण शिवसेनेने काँग्रेसने केलं जेव्हा योगी आदित्यनाथ या ठिकाणी आले आणि त्याच्यामुळे आता त्यांना ममता बॅनर्जीचं स्वागत करायचं आणि भूपेंद्र पटेलांना मात्र विरोध करायचा हा ढोंगीपणा शिवसेनेला परवडणारा नाही. यातून खरा शिवसेनेचा चेहरा हा उघडा पडलेला आहे एवढंच मी सांगेन. बरं, पटेलांच्या मुंबई भेटीला विरोध यासाठी की बाबा मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात बनवायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अरे मग हाच नियम ममता बॅनर्जींना लागू नये का की आज कोणाला भेटतायत मुंबईत उद्योगपतींना भेटतायत मग तेव्हा मुंबई ओरबडली जात नाहीये का. आणि त्याच्यामुळे हा ढोंगीपणा आहे. स्वतःच राज्य यांना नीट चालवता येत नाहीये. मुख्यमंत्री इस्पितळात आहेत आणि पक्षही इस्पितळात पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि सरकार नावाचं प्रशासन नावाची गोष्ट नाहीये. संजय राऊतांना म्हणावं त्याच्यापेक्षा टेस्टला येणार होती त्याचं काय झालं ते सांगावं. फॉक्स वन येणार होती त्याचं काय झालं ते बोलावं.
आणि एमआयडीसीने कशा जमिनी विकल्या भ्रष्टाचाराने, त्याचाही पर्दाफाश येणाऱ्या काळात होणार आहे. आणि त्यामुळे स्वतः उद्योगपतींना इकडून हाकलून द्यायचं खंडणीच्या नावाखाली, खंडण्या गोळा करायच्या. आपण हे पाहिलं संभाजीनगर मधल्या उद्योगपतींनी एकत्र येऊन याचा निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे संजय राऊतांचं हे फक्त नावाला ट्वीट आहे, त्यांचं वेगळी मुंबई आणि महाराष्ट्राचं प्रेम आज उठत पडलेलं आहे. जे अतुल भातखळकर जी, तुम्ही आमच्या सोबत लाईन वरती असेच राहा. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी सुद्धा आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. किशोरजी, भातखळकरांचं म्हणणं आहे की एका मुख्यमंत्र्यांना तुम्ही आधी विरोध करता, म्हणजे जेव्हा योगी आदित्यनाथ आले होते तेव्हा, आणि आता दुसऱ्या वेळी दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रामध्ये स्वागत करता, असं कसं काय? योगी आदित्यनाथ हे सरकारला अडचणीत आणण्यासाठी आले होते ना, आणि भाजपचे आमचं सध्या संबंध खराब आहे. परंतु भाजपला पर्याय देण्यासाठी एक राष्ट्रीय प्रादेशिक पक्षाची आघाडी तयार करण्यासाठी जेव्हा ममता बॅनर्जींनी पुढाकार घेतला आहे, तर आमचा त्यांचा सहयोग आहे. तर आम्ही त्यांचं स्वागत करणार नाही तर काय करणार, मला समजलं नाही. आणि अतुल भातखळकरांचं जे लॉजिक होतं, मला ते लॉजिक थोडं सस्पेन्शियल वाटलं नाही. कारण आता विरोधक म्हणून त्यांची भूमिका रास्त आहे, मात्र आम्ही कोणचं कोणाचं स्वागत करायचं, कोणाचा विरोध करायचा आणि येणाऱ्यांचं उद्देश काय, हे सगळं बघून बोलावं लागते. मात्र जे मुद्दे संजय राऊतांनी मांडले आहे ते फारच रास्त आहेत, आणि अशी परिस्थिती मागच्या 2 वर्षात आली सुद्धा आहे. आता अतुल भातखळकर म्हणाले की हा घोटाळा तो घोटाळा, मी त्यांना आव्हान करतो की मागील 5 वर्षाचे घोटाळे आणि जमिनीचे घोटाळे, मग त्यांच्या मुंबई प्रदेशाध्यक्षापासून सगळ्या लोढा परिवाराला व इतर लोकांना ज्या जमिनी दिल्या, आणि धारावीचा जो प्रकल्प होता जो दुबईच्या कंत्राटदाराला देण्यात आला होता, सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर खूपच अडचणीचं होईल. मात्र त्यांच्याजवळ या सरकारच्या जमिनी विकण्याचा कोणताही प्रकार असेल तर त्यांनी घेऊन यावा, असं त्यांना कोणी रोखणार नाही. परंतु मुंबईमध्ये जमीन विकणाऱ्यांची संख्या जर काढली तर भाजपच्या नेत्यांचा नंबर 1 नंबरवर लागेल. मात्र कोणी असेल पब्लिक प्रॉपर्टीचा दुरुपयोग करत असेल तर त्याचा विरोध झालाच पाहिजे. जी अतुलजी, काय म्हणाल यावरती? नाही, तिवारींचं बोलणं हे त्या संजय राऊतांच्या बोलण्यासारखं आणि ट्विट सारखं असंबंध आहे. मुद्दा काय आहे, योगी आदित्यनाथ आले तर त्यांना पाकिटमार म्हणायचं, गुजरातचे मुख्यमंत्री आले तर ते मुंबई ओरबाड्याला आले असं म्हणायचं, आणि ममता बॅनर्जी तर अधिकृतपणे असं सांगून आले आहेत की मी इथल्या उद्योगपतींना आव्हान करते की त्यांनी बंगालमध्ये चलावं. मग त्या काय, त्याला ओरबाडणं नाही म्हणायचं? त्यांच्यासमोर नतमस्तक कसे काय होता तुम्ही, त्यांच्या पाया कसे पडता, त्यांना जाऊन स्वागत बुके कसे देता? त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे शिवसेनेचा हा ढोंगीपणा आहे, बाकी काही नाहीये. आणि बाकी त्यांनी एक त्यांनी सांगितलं की काय जमिनी दिल्या, भ्रष्टाचार केला, त्याच्यावर आमचं पहिल्या दिवसापासून सांगणं आहे. तुमचं सरकार आहे, तुमचे पोलीस आहेत, तुमच्याकडे अँटी करप्शन ब्युरो आहे, तुमच्याकडे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आहे, आमची चौकशी करा ना. आम्ही विरोध नाही केलाय, आम्ही काही देशमुखांसारखे आणि राष्ट्रवादीसारखे आणि तुमच्यासारखे रडत नाही आहोत की आमची चौकशी करू नका, हा मात्र व्हेंजन्स आहे, असं आम्ही काहीच म्हणत नाही आहोत. जलयुक्त शिवारची चौकशी करा, वनीकरणाची चौकशी करा, ती करताच येते. फोन टॅपिंगची चौकशी करणार होते, भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी करणार होते, करा ना, आनंदाने करा. कळलं की नाही? आमचा त्याला विरोध नाही, आमचा दामन साफ आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या 5 वर्षाच्या कालखंडातल्या कुठल्याही गोष्टीची चौकशी करा, आमचा विरोध नाही. पण तुम्ही भ्रष्टाचाराने माखलेला आहात, इनएफिशियंट आहात, आणि मराठी आणि हिंदुत्व तुम्ही सोडलेलं आहे हे जनतेच्या लक्षात आल्यामुळे आता हा थैथयाट संजय राऊत आणि शिवसेनेचा चालू आहे. किशोर तिवारी जी, या सगळ्या आरोपांवरती काय उत्तर द्याल? कसं आहे, सत्ता गेल्यानंतर जो नैराश्य असते तो तिथे रिफ्लेक्ट होत आहे. मी सांगतो ना तुम्हाला, जनतेच्या भावना अशा नाहीत आहे ना,
आणि तुम्हाला तर आमच्या युतीमुळे 100 वर जागा मिळाल्या सुद्धा. आता बघू ना, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर तुमची काय परिस्थिती येते. मात्र त्यांनी जे आरोप लावले ते जनतेच्या दरबारात जातील. आताच मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषदच्या निवडणुका होतच आहे. मात्र मी एक सांगतो तुम्हाला की शिवसेना भाजपसोबत राहिली नाही तर महाराष्ट्रातील जे आता एनडीएच्या नावावर 43 खासदार आले होते त्याचा तर हिशोब होऊनच जाईल. मात्र शिवसेना त्यांच्यासोबत राहिली नाही तर एनडीएचं सरकार येणं अशक्य आहे. मात्र वात्रट लोकांच्या मुळे संबंध भाजप शिवसेनेचे अधिक खराब झाले आहे. मात्र मी जे काही बोललो एसआरएच्या प्रकल्पापासून जमिनीचा आणि पाणी चोर कोण आहे त्याला विचारा ना. पाणी चोर ग्राउंड वॉटर चोरी करतात तुम्ही आणि आता तुम्ही सेकंड धारावी जी उपस्थित करत आहात जी किशोरजी परेड मध्ये किशोर तिवारी जी आता तुम्ही जे म्हणताय की ज्या वात्रटांमुळे शिवसेना भाजपचे संबंध बिघडले गेले आता हा दुसरा संशोधनाचा विषय. धन्यवाद किशोर तिवारी जी आणि अतुल भातखळकर तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता पुढची बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधून आज सकाळी 10:30 किंवा 10:30 ते 11:45 दरम्यान 10:30 किंवा 12:45 दरम्यान डिस्चार्ज मिळणार आहे. एका आठवड्याहून जास्त काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांच्यावरती एक छोटीशी शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली मणक्यावर आणि इतक्या दिवसांनंतर एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधून आज सकाळी 10:30 ते 12:45 दरम्यान मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. मात्र या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमधून सुद्धा राज्याचा कारभार हाकला. एक आठवड्याहून अधिक काळ मुख्यमंत्री रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यांच्यावरती एक शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली मणक्यावर आणि आज मुख्यमंत्र्यांना अखेर डिस्चार्ज मिळतोय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेतच. उदय, काय आणखी माहिती मिळते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधून थोड्याच वेळामध्ये डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आपल्याला कल्पना जर सर्वांना की गेले 2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्याच्यावरती एक छोटीशी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्याच्यावरती फिजिओथेरपीचे उपचार सुरू होते आणि त्यासाठी ते काही काळ आणखीन एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. आज त्यांना अखेर डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधून थेट वर्षा निवासस्थानी जाणार असल्याची माहिती मिळते आहे. जी उदय, मुख्यमंत्री म्हटल्यावर 24 कामाचा राबता किती असतो आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री घरी आल्यानंतर सुद्धा त्यांना बरीच काळजी घ्यायला सांगितली असणार आहे. काय सूचना त्यांना केलेल्या आहेत आणि कशी काळजी यापुढे सुद्धा घ्यावी लागणार आहे त्यांना? एच एन रिलायन्स हॉस्पिटलमधल्या वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही उपचाराच्या किंवा व्यायामाच्या काही प्रकार जे आहेत ते सांगण्यात आलेले. त्यानुसार त्यांचं फिजिओथेरपी देखील सुरू आहे आणि त्यानंतर आता डिस्चार्ज दिल्यानंतर सुद्धा घरी देखील त्यांना त्या प्रकारे थोडा काळजी घ्यावी लागणार आहे. व्यायामाचे प्रकार जे आहेत ते करावे लागणार आहेत. पूर्ण बरे झाल्यानंतर कदाचित आणखीन एकदा सुद्धा रुटीन चेकअपसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा येण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या तरी त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे, सुधारत आहे आणि ते आता फिजिओथेरपीला उत्तम चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे त्यांना आता अखेर डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मात्र डिस्चार्ज देत असताना देखील राज्य सरकारचा जो काही कामाचा ओरख आहे तो देखील त्यांनी हॉस्पिटलमधून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एच एन रिलायन्स हॉस्पिटलमधून अटेंड केली होती व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रशासकीय अनेक कामकाज जे आहे ते देखील त्यांनी हॉस्पिटलमधून हाताळलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल असले तरी देखील त्यांनी काम मात्र बाजूला ठेवलं नव्हतं आणि काम मात्र त्यांनी सुरूच ठेवलं होतं राज्य सरकारचं. जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि आपण अपडेट घेत राहूच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नेमका किती वाजता डिस्चार्ज मिळतो आणि आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे? गेल्या 8 किंवा त्याही पेक्षा जास्त दिवस ते मुंबईतल्या एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळतोय. इतरही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आता बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भातली. महाराष्ट्रातल्या काही भागांना पावसानं झोडपून काढलं. त्यापैकी मनमाड, मालेगाव, सटाणा, बागलाण, येवला, चांदवड याचा नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये जो काही पाऊस झालाय त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत आता आहेत जोडले गेलेले. बब्बू, एकतर शेतकऱ्यांची कोणती पिकं होती आणि या अवकाळी पावसाचा त्यांना कसा फटका बसलाय?
श्वेता, काल सकाळपासून जोरदार या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. सकाळी आज काही उघड पाऊस उघडला होता, मात्र आता पुन्हा जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. या अवकाळी पावसाने तर शेतकऱ्यांचा एका प्रकारे कंबरच मोडलेला आहे. या अवकाळी पावसाचा कांदा असो, हरभरा असो, गहू असो, द्राक्षे बाग असो, सर्वच पिकांवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होणार आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का या पावसाचं त्यांना काय नुकसान होणार आहे. काय म्हणाल, काय नुकसान होणार आहे? गेल्या 4-5 दिवसापासून जे ढगाळ वातावरण होतं ते त्याचं रूपांतर पावसात झालं. गेल्या 24 तासापासून खूप पाऊस झालेला आहे. आणि या पावसामध्ये मका काढलेली असेल, त्याच्यानंतर कांदे काढलेले असेल, कांद्याचे रोपं असतील, लागणी असतील, या सर्व पिकांचे गहू, हरभरा या सर्व पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. एक नैसर्गिक आपत्ती या सरकारांवर नेहमी कोसळत असते. मानवनिर्मित संकट असतील आणि निसर्गात यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. गेले महिनाभरापासून जी रोपं लावायला आलेली होती ती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डिप्या बंद केल्या, त्यामुळे लागणी झाल्याने आता ही शेतीसुद्धा आता 8-15 दिवस तयार होणार नाही. आणि जी रोपं लावायला आलेली आमचीवाली तीसुद्धा खराब होत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे, काय नुकसान होणार आहे या याच्या बाबतीत? नुकसान म्हणजे आता 4 दिवस पाऊस म्हटल्यावर मका वगैरे सगळ्या गोष्टी सगळं खराब होण्याचे संकेत आहे. तुम्हाला काय वाटतं पिकाचा काय फटका बसला? पिकाचा म्हणजे जे आलेले रोपं होतं आमच्यावाले कांद्याचे रोपं ते खराब झालेले, आणि जे लोकांना पहिले कांदे जी लागवड केलेली आहे त्या लागवडीला पण चांगल्या प्रकारे फटका बसलेला आहे. कांदा पीक असो, इतर पीक असो किंवा द्राक्षे बाग असो, द्राक्षे बाग आता हे बनी धरण्याचा पिरियड असतो आणि त्यांना तळे बनी धरले जाणार नाही. द्राक्षे बागांचे नुकसान आहे, कांदे पिकांचं नुकसान आहे, रोपांचं नुकसान आहे आणि इतर सर्व पिकांना या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. कधी अवकाळी, कधी दुष्काळी, कधी अतिवृष्टी, एका पाठोपाठ एक येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी जो आहे तो मेटाकुटीस आलेला आहे. श्वेता जी बाबू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे जी जी काही पिकं आहेत नाशिक आणि आसपासमधली, तिथे या कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागणार आहे इतकं मात्र नक्की. राज्यामध्ये अचानक जी काही पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंच आहे. नाशिकमध्ये कालपासून पाऊस आहे, पावसामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. खास करून टोमॅटो आणि द्राक्ष पिकांचं पावसामुळे नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. बारिश की वजह से टमाटर का बहुत बड़ा नुकसान हुआ है. अभी टमाटर का भाव बढ़ गया था, अभी बारिश से वो कम होने वाला है. शेतकरी को अभी कुछ पैसा मिलने वाला था वो अभी नहीं मिलने वाला. ये बारिश की वजह से हमारा अंगूर का बहुत बड़ा नुकसान होने वाला है. ये हमारा पेस्टिसाइड का बहुत खर्चा बढ़ने वाला है और जो अंगूर की क्वालिटी है वो बहुत खराब होने वाली है. जो क्वालिटी एक्सपोर्ट के लिए लगती है वो क्वालिटी को अभी बहुत दिक्कत वाला, बहुत हमको स्प्रे करना पड़ेगा और फर्टिलाइजर का बहुत खर्चा बढ़ने वाला है. जो बारिश की वजह से वो भूरी और डावनी का बहुत बड़ा प्रादुर्भाव होने वाला है. जो बारिश हुई है इससे अंगूर को बहुत बड़ा खतरा है. अभी जो फवारनी होती है उसका खर्चा बढ़ने वाला है अभी, और इससे डैमेज हो गया है पूरा का पूरा. और अभी जो बारिश है इससे सारा का सारा जो अंगूर है वो बर्बाद होने वाला है. तो कितने एकड़ में अंगूर लगाया था? ये 2 एकड़ में अंगूर लगाया है. अभी सब फवारनी और ये सब और करना, अभी बारिश है इसलिए करना भी अभी मतलब करता करने वाले इसे होगा भी नहीं, क्योंकि जब तक बारिश चल रही है तब तक कुछ करना नहीं आने. धुळे जिल्ह्यात सुद्धा सर्वदूर पावसानं हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं तांडव घातलाय, त्यामुळे काढणीला आलेला कापूस, तूर, कांदा, हरभरा या पिकांचं नुकसान झालं आहे आणि हे नुकसान भरून न निघणार असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे पाऊस आणि हवेतील प्रचंड गारवा यामुळे नागरिकांचं घराबाहेर पडणंसुद्धा कठीण होऊन बसलंय. सांगली जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपलं. रात्रभर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर होता, मात्र या पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय. द्राक्ष बागांमध्ये पावसाचं पाणी साचलं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अशातच पिकांचं संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च सुद्धा आता वाढणार आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेतच आहे.
गेल्या आठवड्यात याच प्रकारचं एक वादळ झालेलं होतं, त्यातून कशा बशा शेतकऱ्यांनी बागा वाचवलेल्या होत्या, परंतु ह्यातून द्राक्षबागा वाचण्याचे, फ्लॉरिंग स्टेजमधल्या द्राक्षबागा वाचण्याचे चान्सेस कमी आहेत, आणि याची दखल शासनाने घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व नुकसान भरपाई द्यावी, एवढीच मी एक द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणून मागणी करतोय. गेल्या 2-3 दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यांमध्ये सततचं ढगाळ हवामान, धुकं आणि अवकाळी पाऊस यामुळे कांदा पीक धोक्यात आलंय. वातावरणातील बदलांमुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पिळा पडून मावा, करपा यांसारख्या रोगांनी सुद्धा कांदा शेतातच नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे, आणि या काढणीला आलेला कांदा अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे शेतातच सडून जाणार आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढली आहे. पाऊस, धुकं आणि ह्या कांद्याला अत्यंत असं पीळ पडले, रोपे मिली, कांदा पण जाण्याच्या मार्गावर शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. का एक आज हे ह्या एकरी एक पायली बी घेतलं तर एक पायली बी 9,000 रुपयाचं बी घेतलं, आणि त्या 9,000 रुपये पायलीचं बी घेतल्यानंतर त्याला 1.5 महिने वावरात टाकावं लागतं. जे बी टाकल्यानंतर त्याला जवळजवळ 10-12 मजुरी, 300 रुपये बायांना मजुरी द्यावी लागते, आणि त्या बियाला खर्च रोप लावायला येईपर्यंत त्या रोपाला एक पायलीचा खर्च होतो 20,000 रुपये, आणि त्यानंतर लावायचं ठरलं तर लगेच ते कांदा लावल्या त्याला तणनाशक, शिपणी, फवारणी, एक तर 1 एकरला जवळजवळ 70-75,000 रुपये एकरी शेतकऱ्याला खर्च येऊन आज ते कांदे पाळी घालायच्या मार्गावर, पूर्णतः कांदे पीळ पडून ह्या बदलत्या वातावरणामुळे एकदम खराब पीक झाले, त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आले. बदलतं वातावरण असल्यामुळं कांद्याचं पिकाचं फार नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 1 एकर कांदा लावण्यासाठी 3 वेळा बी टाकून सुद्धा कांदा लावून बैदवार कांदा दिसत नाहीत, आणि ह्या नुकसानामुळं शेतकरी फार अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना जवळजवळ एकरी कांदा लावून काढीपर्यंत 70,000 रुपये खर्च आहे, आणि त्याचे मिळायला 10-20,000 मिळायचं दिसत नाही, असं कांद्याचं पीक दिसतंय समोर, त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आहेत. तर इतरही सगळ्या ठिकाणच्या पिकांचा किंवा शेताची नेमकी काय अवस्था झाली आहे, तिथे पिकांची काय अवस्था आहे या अवकाळी पावसामुळे हे देखील जाणून घेणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर काय वातावरण आहे हे देखील जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पात्रा मुद्दा महाराष्ट्राचा ही थेट दृश्य आहेत एचएन रिलायन्स हॉस्पिटलच्या गेटमधली, आणि तिथून आता मुख्यमंत्र्यांचा ताफा हॉस्पिटलच्या बाहेर पडतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि ते आता घरी चाललेले आहेत. आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत. विशाल, आवाज येतोय? विशाल, मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळाला अखेर, काय माहिती? येस श्वेता, येतोय आवाज. नक्कीच श्वेता, खरं तर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जवळपास 25 दिवस जे आहेत ते उपचार घेत होते. मुख्यमंत्र्यांच्या मानेच्या दुखी मानदुखीचा त्रास जो आहे तो होता, त्यामुळे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया जी आहे ती करण्यात आली होती, आणि आता मुख्यमंत्री जे आहेत त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे. ते रुग्णालयातनं बाहेर पडलेले आहेत, आपण दृश्यांमध्ये पाहिलं. खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आदित्य ठाकरे सुद्धा सोबत होते. या ठिकाणची आता आपण परिस्थिती पाहतोय की मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचा कॅनव्हॉय जो आहे तो आत्ताच रुग्णालयातनं बाहेर पडलेला आहे. खरं तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण का अधिवेशन जे आहे ते तोंडावरती आहे, आणि त्याच्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आता डिस्चार्ज जो आहे तो देण्यात आलेला आहे. जवळपास 25 दिवस रिलायन्स रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपचार घेत होते. त्यांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही फिजिओथेरपी जी आहे त्याचीसुद्धा उपचार जे आहेत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये घेत होते, आणि तब्बल 25 दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रिलायन्स रुग्णालयातनं डिस्चार्ज जो आहे तो देण्यात आलेला आहे. श्वेता जी, विशाल, आणि हा सगळा ताफा बाहेर पडताना आपल्याला दिसतोय, इतक्या दिवसांनंतर आता डिस्चार्ज मिळालेला आहे मुख्यमंत्र्यांना, त्यामुळे पुढे देखील बरीच काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचसोबत फॉलोअपसाठी सुद्धा त्यांना इथे यावं लागेल काही दिवसांनी असं देखील बोललं जात आहे. काय आणखी सविस्तर माहिती मिळते? नक्कीच श्वेता, खरं ती शस्त्रक्रिया जी आहे ही झालेली आहे. खरं तर या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला शस्त्रक्रिया करायची की नाही याच्याबाबत निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेण्याबाबतीत डॉक्टरांनी सल्ला जो आहे तो दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली आणि त्यांना जवळपास 1-2 आठवडे उपचारासाठी जे आहे ते रुग्णालयात थांबावं लागणार होतं. काही फिजिओथेरपी जी आहे
ही सुद्धा त्यांच्यावरती रुग्णालयात करण्यात आलेली आहे. आणि आता या ठिकाणची आपण जर दृश्य पाहिली तर मोठी सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आली होती, कारण का राज्याचे मुख्यमंत्री हे आता रुग्णालयातनं निघालेले आहेत आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कुठचीही प्रकारची बाधा येऊ नये याच्यासाठी पोलिसांनी जे आहेत त्या संपूर्ण परिसरात जे आहेत ते वाहतूक थांबवली होती. एक वेगळा रस्ता जो आहे तो मोकळा करून दिला होता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता रिलायन्स रुग्णालयातनं जे आहेत ते निघालेले आहेत. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना पुन्हा रुग्णालयात यावं लागेल, कारण का ही शस्त्रक्रिया जी आहे ती झाल्यानंतर काही रिपोर्ट्स किंवा काही तपासण्यांसाठी जे आहेत ते रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांना यावं लागू शकतं. आणि सद्यस्थितीला सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि ते रुग्णालयातून आता निघालेले आहेत. श्वेता जी विशाल, आणि या 22 दिवसांच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये राहून सुद्धा काम केलेलं होतं, राज्याचा कारभार चालवलेला होता, अगदी राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्याला सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी हजेरी लावलेली होती. त्यामुळे या 22 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये राहून काम देखील केलं आणि आता ते पुन्हा घरी जात आहेत म्हटल्यावर यानंतर कामाचा धडाका सुरू राहीलच, त्याबद्दल काय? नक्कीच श्वेता, खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. कामाचा आढावा जे आहेत ते रुग्णालयातनं घेत होते, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसुद्धा जे आहेत किंवा प्रशासकीय जी काम आहे त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा खंड किंवा अडथळा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी येऊ दिला नव्हता. सद्यस्थितीला आत्ता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. याच्यातील महत्त्वाची एक गोष्ट ती म्हणजे की अधिवेशन जे आहे हिवाळी अधिवेशन हे तोंडावरती आहे. अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो कमी करण्यात आला होता. खरं तर नागपूरमध्ये होणारं अधिवेशन हे मुंबईत घेण्यात आलं आणि आता अधिवेशनाला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहतील याच्यात शंका नाही आहे, कारण का त्यांना आता डिस्चार्ज जो आहे तो मिळालेला आहे. उपचार जे आहेत शस्त्रक्रियेच्या बाबतीत ते पूर्ण झालेले आहेत. फिजिओथेरपीच्या बाबतीत काही उपचार होते ते सुद्धा पूर्ण झालेले आहेत. मी त्यानंतर संपूर्ण आराम मिळाल्यानंतर उपचार पूर्ण झाल्यानंतरच रिलायन्स रुग्णालयातनं उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. काही तपासण्यांसाठी पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना यावं लागू शकतं, मात्र आता कामाचा धडाका जो आहे तो मुख्यमंत्री पुन्हा एकदा सुरू करतील, कारण का काही दिवसांमध्ये त्यांनी कामाचा आढावा जो आहे तो रुग्णालयातनं घेत होते. आता अधिवेशनात ते प्रत्यक्षात विधानभवनात जातील आणि पुन्हा एक सगळ्यांच्या लक्ष होतं की अधिवेशनात मुख्यमंत्री उपस्थित राहतात की नाही, आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत ते हिवाळी अधिवेशनात आता उपस्थित राहतीलच. मात्र कामांचा जो एक धडाका जो आहे तो रुग्णालयातनं चालवता तो प्रत्यक्षपणे मुख्यमंत्री जे आहेत ते कामांचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. श्वेता जी विशाल, आणि आता नुकतेच रिलायन्स हॉस्पिटलमधून गाड्यांचा ताफा बाहेर पडलेला आपण पाहिला, त्यानंतर संपूर्ण मार्ग हा मोकळा केला असेल, कुठल्या मार्गे आता वांद्र्यात निवासस्थानी पोहोचेपर्यंत साधारण किती मिनिटात पोहोचतील? नक्कीच श्वेता, खरं तर मी या ठिकाणची काहीशी सुरक्षा व्यवस्था किंवा हे दाखवेन. रिलायन्स हॉस्पिटलचा हा गेट नंबर 6 आहे, याच गेटमधून मुख्यमंत्री यांचा ताफा जो आहे तो पूर्णपणे बाहेर पडला. ही पूर्णपणे ही एक मार्गिका जी आहे ही बंद करण्यात आली होती, कारण का मुख्यमंत्री ज्यावेळेला राज्याचे प्रवास करत असतात त्यावेळेला ट्रॅफिक कंट्रोल जो आहे तो पूर्णपणे रस्ता जो आहे हा खाली करून देत असतो. तशा प्रकारची सुरक्षा तैनात करण्यात आली होती, कारण का कोणत्याही प्रकारची बाधा जी आहे ती सुरक्षेच्या दृष्टीनं आणि वाहतुकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या येऊ देत नाही आहेत. त्यामुळे एक रस्ता जो आहे तो पूर्णपणे मार्गिका जी आहे ती खुली करण्यात आली होती. खरं तर आता या रुग्णालयातनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निघालेले आहेत, ते थेट मातोश्रीच्याच दिशेनं निघालेले आहेत. खरं तर संपूर्ण हा रस्ता जो आहे तो क्लिअर करण्यात आलेला आहे. जवळपास मुख्यमंत्री मातोश्री या ठिकाणी 10 ते 15 मिनिटात पोहोचतील असा एक अंदाज आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज जो आहे तो मिळालेला आहे, त्यामुळे आता प्रत्यक्षात मुख्यमंत्री फील्डवर कधी दिसतात हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं आहे. श्वेता जी विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. महत्वाची गोष्ट ही की इतक्या 22 दिवसांच्या उपचारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईतल्या एच एन रिलायन्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय आणि ते अगदी काही मिनिटातच त्यांच्या निवासस्थानी मातोश्री इथे पोहोचतील. या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊयात. पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये लसीकरणासंदर्भात सुरुवातीला नागरिकांच्या मनात शंका होत्या, मात्र आता नागरिकांमध्ये किंवा एक प्रकारची जनजागृती झाली आहे. इथे धर्मगुरूंच्या मदतीनं लोकांमध्ये लसीकरणासंदर्भात
जनजागृती करण्यात आली आणि नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची जनजागृती मोहीम असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफची ही हिमाचलमधील लाहोर जिल्हा रुग्णालयातली लसीकरणाची खास कथा. किलोंग घाटी को निहारते नवांग उपासक ये शशुर मोनेस्ट्री के एक वरिष्ठ लामा हैं, जो इस क्षेत्र में सबसे अहम बौद्ध गोम्पा हैं। अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उनके काम की सराहना ना करते तो शायद महामारी के दौरान इन्होंने जो काम किया उसके बारे में लोग कभी जान नहीं पाते. नवांग उपासक जी, भगवान बुद्ध के संदेशों को जीवन में उतारने का एक प्रशंसनीय प्रयास जी. आप जैसे महानुभाव कर रहे हैं, लोगों के जीवन को आसान बनाने का के संकल्प में आपकी सहभागिता के लिए मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. इस साल 2021 के शुरुआती महीनों की बात है, जब नवांग उपासक को महसूस हुआ कि टीकाकरण को लेकर लोगों को जागरूक किया जाना चाहिए. हमारे रीति रिवाज परंपरा के हिसाब से जो उन्होंने कहा कि जो भी बीमारी होती है वो मतलब पूजा पाठ से दूर होता है, तो लोगों ने हर घर में जितने भी अपने जो गुम्बज हैं इस देवताओं को मनाना शुरू कर दिया कि भाई ये कोरोना महामारी जो है यहाँ से निकल जाए. लेकिन ऐसा नहीं लग रहा था कि इससे जो है महामारी जो बिल्कुल ही ख़त्म होगी, तो लोगों को मतलब एक जागरूक करने की ज़रूरत थी कि ताकि वो वैक्सीन लगाने के लिए आगे आए जी. लामा पैदल ही लंबी दूरी तय करके घर घर जाते हैं और COVID-19 से सुरक्षा देने वाले टीके को लेकर लोगों को जागरूक करते हैं. इसके साथ ही एक और चीज थी जिसने इस काम में मदद की, वो थी टीकाकरण करवाते हुए दलाई लामा की वीडियो, जो बौद्ध समुदाय में तेजी से वायरल हुई. In order to prevent some serious problem, this injection is very, very helpful. हमारे जो पूज्य दलाई लामा जी है, उनको जब उन्होंने जब वैक्सीन लगाया तो हमें बहुत, वैक्सीन लगाने के बाद हमें भी बहुत ही वो हुआ कि भाई हम भी लगा सकते हैं, तो उन्हें कुछ नहीं हुआ तो उनको देखा देखी में हम लोगों ने भी वैक्सीन लगाई जी. अवेयरनेस बहुत ज़रूरी है सर. आता कोरोना काळामध्ये आपण जे सॅनिटायझर वापरतो ते आपल्यासाठी हानिकारक आहेत का, किंवा लस घेतल्यानंतर ती तुमच्या डीएनएमध्ये बदल करेल का, किंवा लसीकरण तुम्हाला COVID-19 लसीकरण झाल्यानंतर सुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते का, असे जर काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तीही तुमच्या फोनवरती. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या COVID-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आहेत आणि त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला त्वरित मिळतील, तीही तुमच्या फोनवरती, जी सगळी माहिती क्रॉस चेक केलेली असेल. त्यामुळे कोविड संदर्भात तुमचे असलेले प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा. नंबर पुन्हा एकदा सांगते, 7977773753 वर. आणि यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्वाची आठवण, ती म्हणजे दिवसभरातल्या महत्वाच्या आणि काही ताज्या बातम्या तुम्हाला पाहायच्या असतील पुन्हा तर आमचं यूट्यूब चॅनल News 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.